नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद आज पुन्हा एकदा भेटतो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बघताय की आता मी आहे चिपळूणला आणि मागच्या काही ब्लॉगमध्ये मी बघितलं असेल ना की आपण होतो मुंबईमध्ये। मुंबईमध्ये गुराई फिश मार्केट बघितलं, त्यानंतर आपण घरी एक रेसिपी बनवली ती म्हणजे कोळंबी राईस। तो सुद्धा मित्रांनो त्याची लिंक आय बटनमध्ये प्रोव्हाइड केली, तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा। आणि बघताय की आता मित्रांनो 4 ते 5 दिवस झाले मी कोकणात आलो आहे, म्हणजे चिपळूणला पुन्हा आलो आहे। आणि जोपर्यंत वर्क फ्रॉम होम चालू आहे ना तोपर्यंत इथेच राहणार आहे, तर गावचे सुद्धा व्हिडिओ बरेच बघायला भेटतील। तर मित्रांनो आज आहे ना सुट्टी आहे आणि आज विचार केला आहे की घरी मित्रांनो मच्छी बनते, म्हणजे बांगडा फ्राय माझी मम्मी बनवते। तर तिची पूर्ण रेसिपी आहे ना बांगडा फ्रायची, ती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन। म्हणजे आईच्या हातचा, म्हणजे माझ्या मम्मीच्या हातचा जो बांगडा फ्राय आहे ना तो आपण आज बघूया। तर बघूया, मम्मीने पूर्ण तयारी वगैरे आतमध्ये करून ठेवले। आता मी जातो किचनमध्ये आणि बघूया किती वेळ लागतोय किंवा कशी रेसिपी आहे आणि किती मेहनत लागते। मित्रांनो आपण एखादी गोष्ट जेव्हा खातो ना, म्हणजे आपल्यासमोर जेव्हा रेडीमेड येते तेव्हा खूप छान वाटतं खायला, पण त्याच्या मागे जी काही मेहनत आहे ना किंवा जी काही प्रोसेस आहे, रेसिपी आहे, किती काय काय टाकावं लागतं किंवा कशाप्रकारे पूर्ण रेसिपी बनवली जाते ते आता आपण बघूया। तर त्याला आपण जाऊया आता आतमध्ये। मित्रांनो बघताय की सर्व गोष्टी अगदी रेडी आहेत आणि आपण काय काय करणार आहोत सुरुवातीला, म्हणजे काय काय घेतलंय आपण? मसाला घेतलाय, ओके, हळद, आलं लसूण पेस्ट, ओके, लिंबू, अच्छा लिंबू, ऑइल आणि ऑइल घेतलंय बाजूला, अच्छा, तांदळाचं पीठ घेतलं, एक असलं पीठ, तांदळाचं पीठ, तांदळाचं पीठ, अच्छा, मच्छीला याला बांगड्याला लावायला, ओके ओके ओके। आणि पहिला आपण लिंबू पिळून घेतोय, त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट, म्हणजे याच्यावरती टाकायची का? म्हणजे आपण पहिलं मसाले वगैरे पूर्ण लावून घेतोय बांगड्यांना, अच्छा, मीठ, ओके, आता मीठ मीठ टाकायचं त्याच्यावरती, आणि हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं एकदम प्रॉपर बाजूला काय घेतलं आपण? मांदेली, मांदेली पण बनवणार आहोत का नंतर? अच्छा, तर मित्रांनो बघताय की इथे आहे ना अगदी तवा वगैरे तयार आहे आणि या सगळ्या गोष्टी तयार आहेत। आता इथे आपण मस्तपैकी मिक्स करून घेतोय, म्हणजे पूर्णपणे ठेवणार आहोत मिक्स करून, कारण मीठ मसाला लिंबू सगळं लागलं पाहिजे। अच्छा, म्हणजे हे आपण असंच 5 मिनिटं ठेवू आता, ओके ओके, मॅरिनेट करू, ओके ओके। मित्रांनो बघताय की आपल्याला आहे ना पूर्णपणे अगदी म्हणजे मसाले वगैरे लावून झाल्यानंतर 5 मिनिटं असंच ठेवायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला रवा आहे ना, रवा लावायचा आहे ना, आणि हे कसलं पीठ आहे? तांदळाचं पीठ आपल्याला लावायचंय। तर आता ती प्रोसेस आपण बघूया। हे तांदळाचं पीठ घेतलं आपण आणि हा रवा, ओके ओके। तर आता हे आपल्याला बांगड्यांना लावायचंय। तर बघतोय की साईडला तुम्ही तेल गरम करत ठेवूया आपण तव्यावरती आणि इथे आपण आता हे जे तयार केलंय ना तांदळाचं पीठ आणि रवा, त्याला आपण आता लावणार आहोत बांगडे। अच्छा, म्हणजे तुम्हाला चारी बाजूनी पूर्ण लावून घ्यायचंय, ओके, आणि हे म्हणजे गरम तेलावरती आपल्याला डायरेक्ट फ्राय करायचं आहे ना, ओके ओके।
तर मित्रांनो बघतोय की तुम्हाला आहे ना चारी बाजूने पूर्ण तेल वगैरे टाकायचं आहे सगळ्यामध्ये, कारण तुम्ही जे बांगडे टाकलेत ना ते पूर्णपणे एकदम असे त्यांना तेल लागायला पाहिजे आणि पूर्णपणे ते चांगल्या प्रकारे फ्राय व्हायला पाहिजे. मित्रांनो आपण बघतोय की सुरुवातीपासून जे आपण हे प्रोसेस केली ना ते म्हणजे बघताय की आपल्याला आहे ना हळद घ्यायची आहे, मसाला घ्यायचा आहे, रवा घ्यायचा आहे, त्याच्यानंतर तांदळाचं पीठ घेतलंय ना आपण, आलं लसूणची पेस्ट घेतलंय आणि हे आहे लिंबू. तर आपल्याला मित्रांनो सुरुवातीला जे बांगडे आहे त्याच्यावरती लिंबू पूर्ण लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे इथून जे मिश्रण आहे ना म्हणजे मसाला झालं, मीठ झालं, हळद झालं, ते आपल्याला बांगड्याला पूर्ण लावायचं आहे, 5 मिनिटं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला रवा आणि तांदळाचं जे काही पीठ आहे ना ते मिक्स करून बांगड्यांना लावायचं आहे, बरोबर ना. आणि आपल्याला गरम तव्यावरती म्हणजे तेला तेल गरम करून पुन्हा फ्राय करायचं आहे आणि त्याला जवळपास 10 ते 15 मिनिटं लागतील. आणि आपल्याला चारी बाजूने मग त्याची फ्राय करायचं आहे म्हणजे तयार झाल्यानंतर बांगडे कसे दिसतात आणि एकदम म्हणजे तोंडाला पाणी फुटेल अशी बांगड्याची रेसिपी आणि खायला सुद्धा एकदम चविष्ट असतात. तर बघूया मित्रांनो आपण आता पण यात होतोय आता आपण बघतोय की आपण पलटी करतोय म्हणजे चारी बाजूने जेणेकरून ते फ्राय प्रॉपर व्हायला पाहिजे. अजून तेल टाकायची गरज नाही ना, अजून टाकावं लागेल ना. मित्रांनो बघतोय की आता आपण पलटी केलेत म्हणजे जे काही बांगडे आहेत पूर्णपणे पूर्ण तुम्ही गरजेप्रमाणे त्याच्यामध्ये तेल टाकू शकता आणि मग अजून 5 मिनिटाने तयार होईल पूर्णपणे, म्हणजे आपली बांगडा फ्राय रेसिपी आहे ना ती एकदम तयार होईल. मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की कशा प्रकारे आहे ना एकदम कलर वगैरे यायला आला आहे बांगड्यांना आणि एकदम मस्त पैकी अगदी तयार होतील अजून 5 मिनिटांमध्ये आणि मग आपली रेसिपी पूर्ण होईल. मित्रांनो आपण जवळपास अजून 5 मिनिटांनंतर बघतोय ना तर कशा प्रकारे एकदम बांगडे तयार झालेत म्हणजे एकदम क्रिस्पी कुरकुरीत म्हणायला हरकत नाही. तर मित्रांनो बघताय की ही जी पूर्ण रेसिपी आहे ना ती म्हणजे बांगडा फ्राय ती एकदम तयार झाली आहे आणि बघताय की बांगडे म्हणजे एकदम बघूनच आपल्याला कळेल की खुसखुशीत आणि एकदम स्पायसी सुद्धा एकदम मस्त रेसिपी झाली आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे आपले व्हिडिओ बघत राहा, बोलत राहा, भेटत राहा. थँक्यू.